ज्यांची अमोघ वाणी आत्ताच आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता ते राष्ट्रवादीचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, ज्यांच्या समर्थनासाठी आपण प्रचंड गर्दी या ठिकाणी केलेली आहात, ते राजे समरजित सिंह घाटगेजी, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय वी बी पाटील साहेब, आर के पवार साहेब, मेहबूब शेख, सुनील गवाने, नंदाताई बाबुळकर, अमर चव्हाण, नवोदिता घाटगे, रामराजे कुपेकर, रोहित पाटील, खातेदार पाटील, शिवानंद माळी, मुकुंद देसाई, शिवप्रसाद तेली, शिवाजीराव सावंत, बाजीराव खाडे, गणेश पाठक, विनायक पाटील, अशोक पाटील, अश्विनी माने, अनिल घाटगे, सुनील गुरव, युवराज बर्गे, सर्वच व्यासपीठावरील आणि आजरा, गडिंग्लज, कागल, चंदगड तालुक्यातून उपस्थित असणारे पदाधिकारी आणि गडिंग्लजचे आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना विधानसभेची निवडणूक आज जाहीर झाली आहे याची कल्पना आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजे समरजित घाटगे यांनी पवार साहेबांच्या बरोबर काम करायला सुरुवात केल्या. समोरच्या बाजूने तुम्हाला 2 डिग्र्या मिळाल्या, म्हणजे तुम्ही निवडणूक जिंकलेली आहे. त्रास समोर झाला आणि पराभव दिसला म्हणून तुम्हाला आता डिग्र्या मिळणार. अजून 4-5 डिग्र्या देतील ते. पराभव दिसायला लागला की माणसाचा तोल जातो आणि तोल गेला की असे शब्द बाहेर येतात. कागलची, गडिंग्लजची, सर्वसामान्य जनता ही अनेक वर्षापासून त्यांनाही पाहते, तुम्हालाही पाहते. तुम्हाला यापूर्वी तुम्ही निवडणुका लढवल्या आहेत, पण समोरच्याचा गुरु आता तुमच्या मागे उभा आहे. ही सगळ्यात तुमची या निवडणुकीतल्या लढाईतली सगळ्यात मोठी ताकद आहे. पवारसाहेब फक्त एकदाच येऊन गेलेत, तो ट्रेलर होता, आता सिनेमा 20 तारखेच्या आधी दिसेल. पण गडिंग्लजच्या विकासाचे अनेक प्रश्न राजांनी या ठिकाणी मांडले आणि माझा अनुभव असा आहे की ते जे आवश्यक आहे तेच बोलतात आणि ते काम करतात. वायफळ गप्पा मारून आश्वासनं देऊन वेळ मारण्याचा त्यांचा स्वभाव नाही, ही सगळ्यात महत्त्वाची त्यांची ओळख तुम्हाला आहे असं मला वाटतं. वेळ काढणं, आजचं मरण उद्यावर ढकलणं, यापेक्षा वस्तुस्थितीला तोंड देऊन मार्ग काढणारा नेता तुम्हाला आता मिळतोय, त्याचा स्वीकार तुम्ही सगळ्यांनी करावा. इतरांना अनेक संध्या दिल्या, आता माझी आपणाला विनंती आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं की आमच्या राजे समरजित घाटगेंना आपण सगळ्यांनी ताकद द्या. या मतदारसंघाचे अनेक प्रश्न राहिलेले आहेत, अनेक प्रश्न निर्माण करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचा मगाचपासून उहापोह झाला. त्या सगळ्या प्रश्नावर एकच उत्तर आहे, समरजित सिंह घाटगे. आपण सगळे महाराष्ट्र सरकार कसं काम करतं हे बघताय. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ताट असणारं सरकार विधानसभेच्या निवडणुकीच्या ह्या मागच्या 60-90 दिवसाच्या कालखंडात एकदम लोटांगण घालायला लागलं.
लोटांगण घातलं कसं हे दाखवणारं एक नाटक आम्ही या ठिकाणी रचलेलं आहे, ते आता तुम्हाला दाखवू आम्ही. मी जास्त वेळ भाषण यासाठी करणार नाही की तुम्ही ते नाटक बघा. जास्त वेळाचं नाही, पण एकदा नाटक सुरू झालं की तुम्ही उठणार नाही. नाटक 30-25 मिनिटाचंच आहे, पण आम्ही उतरून इथं खाली बसतो. पण सध्याच्या सरकारच्या कारनाम्यांचा उहापोह अतिशय उत्तम प्रतिभावंत अशा नाटककारांनी, प्रतिभावंत अशा कलाकारांनी सादर केलेला आहे. त्यांना तिकंड निघून इथं यायला, आपली सभा सुरू होण्याच्या नंतर ते पोचले, म्हणून जरा थोडासा वेळ झाला. आपले भाषण सुरू झाल्या झाल्या ते पोचले, म्हणून मी त्यांना सांगितले की तुम्ही काळजी करू नका, आमची सगळी जनता, आमच्या सगळ्या भगिनी, लाडकी बहीण कशामुळे आली, लाडका भाऊ कसा आला, भ्रष्टाचार कशा कशात केला, या सगळ्याचा विश्लेषण करणारं ते नाटक आहे. फार नाही, 25 मिनिटात विषय संपेल, म्हणून मी लांब भाषण करत नाही. व्यासपीठावरच्या सगळ्यांना माझ्या भाषणानंतर विनंती आहे की आपल्या आपल्या खुर्च्या आपणच उचला, जर एकट्या असतील तर, आडवे असतील बेंच तर नको, पण आम्ही सगळे खाली बसू. तुम्हालाही माझी विनंती आहे, मी इलेक्शनच्या वेळी येईन, त्यावेळी राजे जरा पेटलं की मग येऊन भाषण करेन. पण तुम्ही हे नाटक बघितलं की तुम्ही जाऊन प्रत्येकाला घराघरात सांगाल की महाराष्ट्र सरकार कसं वागलेलं आहे, महागाई कशी वाढली आहे, सगळ्या गोष्टींचा उहाप विनोदाने केलेला आहे, विनोदी आहे, त्याच्यात प्रचंड प्रतिभा भरलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची मागच्या 1.5 वर्षाची वागणूक सहजगत्या लिलेया त्यांनी समजावून सांगितलेली आहे. आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलात, माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण ज्यांना अनेक वर्ष नेते म्हणत होतो त्यांनी चुकीचा मार्ग धरला. ज्या नेत्यांना, शरद पवार साहेबांना आपण मानतो, त्यांच्या मागे असणारी काही लोक पक्ष सोडून गेली. गद्दारांना महाराष्ट्र नेहमी प्रायश्चित्त देत आलेलं आहे. गद्दारांना प्रायश्चित्त देण्यासाठी 20 नोव्हेंबरचा दिवस निवडणूक आयोगाने निवडलेला आहे. मुहूर्त बघून त्यांनी ठरवलेलं आहे की 20 नोव्हेंबरला या सगळ्या गद्दारांचं विसर्जन करायला योग्य मुहूर्त आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये 2 मराठी माणसांचे पक्ष फोडण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाही, आणि त्याचबरोबर ज्यांनी गद्दारी केली आपापल्या नेत्यांच्या बरोबर त्यांनाही सबक शिकवण्यासाठी, अद्दल घडवण्यासाठी तुमच्या सगळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. आपण ताकदीनं काम केलं तर या मतदारसंघात समरजित घाडगेंना तुम्ही विजयी करू शकाल. शेजारी पण चंदगडचा मतदारसंघ आहे, तिथंही आपण निवडणूक लढवतोय. आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे, आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह फार महत्त्वाचं आहे. तुम्ही हे चिन्ह त्या गोल याच्यात आहे ते बघा. काहींना पिपाणीला तुतारी म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाने, त्यामुळे लोकांना वाटतं पिपाणी म्हणजे तुतारी, तुतारी म्हणजे अशी वाजवायची तुतारी. त्यामुळं आमचे मागच्या लोकसभेला तिकडं नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरीला 1,04,000 मतं त्या पिपाणीला गेली. सातारला आमचे लोकसभेचे आमदार खासदार उमेदवार पडले, 37,000 पिपाणीला गेले, आणि उमेदवार आमचा 34,000 पडला. त्यामुळे चिन्ह महत्त्वाचं आहे. राजे, तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगा, राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, हे चिन्ह घेऊन जायचं. आणि हे चिन्ह म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस, नुसती तुतारी नाही, तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे.
माणूस हातात घेतलेली तुतारी दिसला तरच शिक्का मारायचा हे सगळ्या घराघरात जाऊन सांगायचं काम तुम्ही सगळ्यांनी करा. फार मोठ्या संख्येनं राजेंना पाठिंबा देण्यासाठी भर पावसात रॅलीत अनेक तरुणांनी सहभाग घेतला. तुम्ही गावोगावून या ठिकाणी आला तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. शिवस्वराज्य यात्रेची उद्या सकाळी एक वाईला मीटिंग आहे आणि संध्याकाळी इस्लामपूरला त्याचा समारोप आहे कारण आता निवडणूक जाहीर झालेली आहे. पण त्यानंतर अनेक वक्ते या मतदारसंघात येतील. अनेक लहान मोठ्या गावांमध्ये वक्ते आपल्याला पोहोचतील. त्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांनी करा. वक्ता येणार आहे म्हणून कळलं तर जास्त वेळ न घालवता एक टेबल खुर्ची टाकून माईक लावला कीच काम आपलं होतंय. त्याला काय फार स्टेज करायची गरज नाही. पण गावोगावी लोकांच्यापर्यंत पोचण्याचं काम आपण केलं तर महाराष्ट्रातली जनता पुन्हा एकदा शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या मागे उभा राहील असा विश्वास बाळगतो. आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब.